हवाई पाळत ठेवणे पुन्हा परिभाषित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना राजेंद्र चोळणकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या RRP ड्रोन इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडने UAE आधारित तंत्रज्ञान लीडर मायक्रोव्हियासोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. एकत्रितपणे ते नाविन्यपूर्ण ड्रोन इन अ बॉक्स सोल्युशन सादर करणार आहेत. हे उत्पादन लष्करी ऑपरेशन्सपासून ते नागरी वापरापर्यंत विविध अनुप्रयोगांसाठी डिझाईन केलेले आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत विकसित केलेले हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विविध उंचीवर वातावरणात आणि हवामानाच्या परिस्थितीत 24 तास अतुलनीय देखरेख क्षमतांचे आश्वासन देते. हे भारताच्या सशस्त्र दल आणि नागरी क्षेत्रांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करण्यासाठी सज्ज आहे. लॉन्च इव्हेंटचा कार्यक्रम महापे येथे झाला. RRP इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि मायक्रोव्हियाचे CEO एनरिक प्लाझा बायेज यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून ही भागीदारी औपचारिकपणे दृढ केली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ये जो टेक्नोलॉजी है ये आज की तारीख में मेरे हिसाब से इट इज दी मतलब इससे और बढ़िया टेक्नोलॉजी तो मैंने नहीं देखा आज की तारीख में. और इसका जो फ़ायदा होगा वो मतलब ऐसे होगा कि तो ये जो सर्वेलेंस बॉर्डर सर्वेलेंस का तो मेन है, बट ये टेक्नोलॉजी को जब हम इंडिया में लेके आ रहे हैं असेंबली करके, एक तो पहले ही इसका जो प्राइस एडवांटेज हमको मिल चुका है कि ये टेक्नोलॉजी इनोवेटिव होके भी कॉम्पिटिटिव है. तो मेरा ये सपना है कि ये जो टेक्नोलॉजी को मैं हर एक जगह पे ले जाऊं, जहां पर कमर्शियल हो, जहां पर मॉनिटरिंग हो, क्योंकि यहां पर आजकल मॉनिटरिंग का बहुत बहुत ही एक नीड हुआ है. इट इज़ नॉट अ लग्जरी नाउ, इट इज़ अ नीड. तो ये नीड को कैसे प्राइस कॉम्पिटिटिव बना के ये करना है, तो ये जो है एनरिकी का ये सपना है कि इसको हम हर एक दिशा में यूज़ करें. बॉर्डर प्रोटेक्शन तो एक पहला मुद्दा है हमारा.